नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। गुगल नेहमीच डूडलच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असतो। आज इंजिनियर्स डे असल्यानं जगभरात तो उत्साहात साजरा केला जातोय। या खास दिवसाचं औचित्य साधत भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त एक खास डूडल तयार केलंय। त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाला या डूडलच्या माध्यमातून सलाम करण्यात आलाय। डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं पूर्ण नाव डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असं आहे। 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा होतोय। दक्षिण भारतातील म्हैसूर कर्नाटकला विकसित आणि समृद्धशाली क्षेत्र बनवण्यासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिले। गुगलने साकारलेले डूडल विश्वेश्वरय्या यांचं चित्र रेखाटण्यात आले, तसेच एक पूल दिसत असून त्यावर गुगल ही अक्षर स्पष्टपणे दिसत आहेत। अतिशय कलात्मकपणे आणि असं हे डूडल गुगलने तयार केलंय। राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्स लावले असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही, यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात शुक्रवारी मांडली आहे। बेकायदेशीर होर्डिंग्स, बॅनर्स इत्यादी लावून सार्वजनिक जागेचे विद्रुपीकरण करणार नाही अशी प्रतिज्ञा पक्ष नोंदणीवेळी घेतात, मात्र त्याचं पालन करत नाहीत। अशा पक्षांची राजकीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्यास फार मोठे परिणाम होतील। त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेनेच या संदर्भातील नियम कठोर करावेत असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम एस सोनम यांच्या खंडपीठाला सांगितले। महापालिका नगर परिषदांचा महसूल मिळून राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्स लावण्यात येतात। संबंधितांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी व होर्डिंग्स हटवावे अशी विनंती करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यात। शहराचा चेहरा विद्रूप करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा हात असल्यानं आणि वारंवार बजावूनही जाणून बुजून बेकायदा होर्डिंग्स लावण्यात येत असल्याने न्यायालयाने गेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाकडे संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करणे शक्य आहे का अशी विचारणा केली होती। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।